मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा देशभर हिंदू मुस्लिम वादाच्या काही घटना घडत असल्या तरी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामित्वाची आणि बंधुत्वाची पाळं मुळं अजूनही घट्ट आहेत हे अनेक वेळा अनेक उदाहरणांवरून सिद्ध होतं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या कोष्टी गल्लीत एकोणीसशे नव्वद साली हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन धडाकेबाज तरुण मंडळाची स्थापना केली या मंडळानं बत्तीस वर्षापूर्वी तिथल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं तेव्हापासून आज हे मंडळ हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बळावर विविध उपक्रम राबवून जिल्ह्यासाठी आदर्शवत बनलंय जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं आपण अभिमानानं म्हणतो कारण कोल्हापुरात घट्ट विणलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची वीण इथं एकमेकांचे सण तितक्याच उत्साहात आणि मिळून मिसळून साजरे केले जातात पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं धडाकेबाज तरुण मंडळही याच आहे एकोणीसशे नव्वद नौग साली दिवंगत सुरेश पाटील तसंच राजाराम पाटील संजय लोहार आणि साखरे बंधू यांनी गल्लीतील मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन तरुण मंडळाची स्थापना केली गणेश उत्सवाच्या काळात जवळच्या मशिदीमध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन पूजा अर्चा करू लागले तेव्हापासून सुमारे बत्तीस वर्ष ही ऐक्याची परंपरा धडाकेबाज तरुण मंडळानं आहे यावर्षी मंडळाचं अध्यक्षपद इर्शाद मुल्ला यांच्याकडं तर उपाध्यक्षपद यासिन मुल्ला यांच्याकडं आहे मंडळानं आज अखेर राम मंदिर देखावा कारंजा देखावा गवतापासून पर्णकुटी रिकाम्या बाटल्यांचं मंदिर इत्यादी नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक देखावे तयार करून वेगळेपण आहे मशिदीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र बसून कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन करतात विशेष म्हणजे पर्यावरणाचा विचार करून अनेक वर्षापासून या मंडळाची गणपती उत्सव मूर्ती विसर्जित न करता तिची जपणूक केली जाते आणि ती पुन्हा पुढील वर्षी वापरली जाते प्रतिकात्मक लहान मूर्तीची विधिवत पूजा करून तिचं विसर्जन साध्या पद्धतीनं केलं जातं शिवाय मंडळाच्या वतीनं वृक्षारोपण गावातील परिसर स्वच्छता पर्यावरण जनजागृती असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात मंडळाच्या कार्याची दखल घेऊन मंडळाला अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय एकूणच जातीय विद्वेष वाढवून समाजाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विभाजनवादी शक्तींना कोतोलीच्या धडाकेबाज मंडळानं चोख उत्तर दिलंय यात शंका नाही